आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर थ्री. एक्झाम्पल नंबर थ्री असं आहे, देअर आर 15 टिकिट्स इन अ बॉक्स. म्हणजे एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये 15 तिकीटं आहेत. मग ती 15 तिकीटं कशाची आहेत? काही नाहीये, प्रत्येक तिकीटावर एक अंक लिहिलेला आहे. एका पहिल्या तिकीटावर एक, दुसऱ्यावर दोन, तिसऱ्यावर तीन, असे 1 ते 15 अंक लिहिलेली 15 तिकीटं एका बॉक्समध्ये घेतलेली आहेत. इच बेअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. वन तिकीट इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. तर त्या बॉक्समधून एक तिकीट आपण काढलं ऍट रॅन्डम, कोणतंही एक तिकीट काढलं. फाईंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन. मग ते जे काढलं तिकीट आहे, ते तिकीट या दोन घटनांपैकी असण्याची प्रोबॅबिलिटी, संभाव्यता आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले काम आपण काय करणार? सगळ्यात पहिले आपण लिहिणार सॅम्पल स्पेस, म्हणजे नमुना अवकाश. मग आता ह्या एक्सपेरिमेंटसाठी काय येईल सॅम्पल स्पेस? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हा येईल सॅम्पल स्पेस. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आले? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इज इक्वल टू 15 आले. ठीक आहे, आता आपण जाऊयात इव्हेंट कडे. पहिला इव्हेंट काय आहे? शोज अँड इव्हन नंबर, म्हणजे जे तिकीट मी काढतीये तो इव्हन नंबर. मग याच्यामध्ये इव्हन नंबर कोणते कोणते आहेत ते सगळे सांगणार आपल्याला. मग ह्याला आपण इव्हेंट ए म्हणूया. इव्हन नंबर कोणते कोणते आहेत? 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 हे इव्हन नंबर्स आहेत. म्हणजे एन ऑफ ए किती आला? ए इव्हेंट मध्ये किती एलिमेंट झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि मग लगेच याची आपण प्रोबॅबिलिटी काढूया. ह्याची प्रोबॅबिलिटी असेल पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तुम्हाला आता फॉर्म्युला कळाला असेलच. एन ऑफ ए आहे 7 अपॉन एन ऑफ एस आहे 15. म्हणजे किती आली प्रोबॅबिलिटी? 7 अपॉन 15. म्हणजे 15 चान्सेस मधून 7 चान्सेस असे आहेत की तो नंबर इव्हन असेल. आता बी इव्हेंट काय आहे? बी इव्हेंट आहे शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे तुम्ही जे कार्ड काढता आहात तो जो नंबर निघतोय तो मल्टिपल ऑफ 5, म्हणजे 5 पटीतील संख्या पाहिजे. मग यामध्ये 5 पटीतल्या संख्या कोणत्या आहेत सॅम्पल स्पेसमध्ये? 5 आहे, 10 आहे आणि 15 आहे. म्हणजे तीनच नंबर येतील, 5, 10, 15. आणि मग एन ऑफ बी इज इक्वल टू 3. आणि मग पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस दॅट इक्वल्स टू 3 अपॉन 15. म्हणजेच 3 × 3, 3×5 = 15 आपण भाग लावला 1/5. म्हणजे बी इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी, त्याची संभाव्यता किती आली? 1/5. सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल नंबर 2 बघितलं, सॉरी 3 बघितलं. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 4. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 असं आहे, अ 2-digit नंबर इज फॉर्म्ड विथ द डिजिट्स 2, 3, 5, 7, 9. आता 2-digit फॉर्म करण्याची ह्याच्यापूर्वी आपण एक्झाम्पल्स तयार केलेली आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला फार स्पष्टीकरण देणार नाहीये. तर आपल्याला 2, 3, 5, 7, 9 हे 5 digits वापरून 2 अंकी संख्या 2-digit नंबर तयार करायचा आहे. आणि ह्या दोन इव्हेंट्सची आपल्याला काय करायची आहे? प्रोबॅबिलिटी. महत्वाची गोष्ट, विदाउट रिपीटेशन ऑफ नंबर्स. नंबर्स रिपीट करायचे नाहीत, म्हणजे 22, 33, 55, 77, 99 हे अंक चालणार नाही. मग आधी आपण सॅम्पल स्पेस लिहूया. सॅम्पल स्पेसमध्ये काय काय येईल? तर सॅम्पल स्पेसमध्ये येईल 23, बघा 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29, 23, 25, 27, 29,
एकोणचाळीस, म बावन्न, त्रेपन्न, सत्तावन्न, एकोणसाठ, म बहात्तर, त्र्याहत्तर, पंचहत्तर, एकोणऐंशी, म नाइंटी टू, नाइंटी थ्री, नाइंटी फाइव, नाइंटी सेवन. सो एवढे नंबर्स आले, एवढे डिजिट्स तयार झाले, टू डिजिट नंबर्स काउंट करूया. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी. म्हणजे एन ऑफ एस किती आला, एन ऑफ एस इज इक्वल टू ट्वेंटी. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस महत्वाचा व्हॉल्यूम झालेला आहे. आता आपल्याला इव्हेंट्स घ्यायचे. पहिला इव्हेंट काय आहे, अँड ऑड नंबर, ऑड नंबर पाहिजे, म्हणजे आपले ऑड नंबर शोधा.
23 आहे, 25 पण आहे, 27 आहे, 29 आहे, 32 नाही सांगणार, 35 आहे, 37 आहे, 39 पण आहे, 52 नाही सांगणार, 53 आहे, 57 आहे, 59 आहे, 72 नाही सांगणार, 73 आहे, 75 आहे, 79 पण आहे, 92 नाही सांगणार, 93 आहे, 95 आहे, 97 पण आहे. म्हणजे हे सगळे झाले. आणि मग एन ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 अंक आले, म्हणजे 16 आलं. मग आता ह्याची आपण लगेच काढूयात प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ए या घटनेची संभाव्यता बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू किती आहे 16 अपॉन किती 20. मला भाग लावा, चाराने भाग जाईल, 4 चौक 16, 4 5 20, म्हणजे आन्सर आलं 4/5. हे आलं आन्सर, ही आली प्रोबॅबिलिटी ह्या इव्हेंटची अँड ऑड नंबरची. आता जो दुसरा इव्हेंट आहे बी इव्हेंट, तो काय आहे? अ मल्टिपल ऑफ 5. मग यामध्ये मल्टिपल ऑफ 5 कोणते कोणते नंबर्स आहेत? 25 आहे, 35 आहे, नंतर 75 आहे आणि 95 आहे. एवढंच मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय? ज्या संख्यांच्या युनिट प्लेसला एकच स्थानाला 0 किंवा 5 असतो ते मल्टिपल ऑफ 5 असतात. माझ्याकडे 0 प्रश्न येत नाही, कारण 0 नाहीच आहे याच्यामध्ये, 5 आहे मात्र. मग आपण ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे ते घेतलंय, 25, 35, 75 आणि 95. मग ते इथे आपण लिहूया 25, 35, 75 आणि 95. ठीक आहे. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 4. आणि मग पी ऑफ बी आपण त्याची काढूया प्रोबॅबिलिटी एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस दॅट इक्वल्स टू 4/20. मग भाग लावा, 4 × 4, 4 × 5 = 20, म्हणजे 1/5 हे आलं आन्सर. सो अशा पद्धतीने आपण ही प्रोबॅबिलिटी काढलेली आहे इव्हेंट बी ची. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 5. आता आपण पाहतो एक्झाम्पल नंबर 5, हे लास्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल असं आहे, अ कार्ड इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अन एस अ स्पेड. आता सगळ्यांना पत्ते माहिती आहेत, खेळण्यातले पत्ते, त्यामध्ये 52 पत्ते असतात, आपण हे मागच्या वेळेलाही बोललो होतो. मग ह्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा, 52 पत्ते कसे लिहायचे? तर ह्याचा सॅम्पल स्पेस इथे ना व्हेरी सिम्पल एक लॉजिक वापरायचं की आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे पत्ते असतात, डायमंड म्हणजे चौकट, हार्ट म्हणजे बदाम, स्पेड म्हणजे एसपी आणि क्लब म्हणजे किल्वर. तर हे चारही प्रकारचे पत्ते 13-13 असतात. मग फक्त त्यांचा आकडा आणि त्या पत्त्याचा प्रकार लिहायचा, म्हणजे 13 स्पेड म्हणजेच 13 इस्पी, 13 क्लब म्हणजे 13 किल्वर, 13 डायमंड म्हणजे 13 चौकट आणि 13 हार्ट किंवा हार्ट्स म्हणजे 13 बदाम. 13 इस्पी, 13 किल्वर, 13 चौकट आणि 13 बदाम असं तुम्ही लिहू शकता. मग एन ऑफ एस किती झाला? एन ऑफ एस इज इक्वल टू 13 × 13 = 26, 33 × 39 = 52 पत्ते झाले. ठीक आहे. आता पहिली घटना काय आहे? ए इव्हेंट अँड एस. एस म्हणजे काय? एका, पहिला पत्ता एका. मग काय काय येईल? एक एस ऑफ स्पेड म्हणजे इस्पिकचा एका, एस ऑफ क्लब किल्वरचा एका, एस ऑफ डायमंड म्हणजे किल्वरचा एका झाला, हा झाला चौकटचा एका, आणि एस ऑफ हार्ट म्हणजे बदामचा एका. असे हे चार पत्ते झाले, एक एस ऑफ स्पेड, एस ऑफ क्लब, एस ऑफ डायमंड, एस ऑफ हार्ट म्हणजेच इस्पिकचा एका, किल्वरचा एका, चौकटचा एका, बदामचा एका, असे चार एक्के झाले. म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू 4. आणि मग पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस
म्हणजे 4/52 मग भाग लावा 4 एके 4 खाली एक उरला 4 3 12 1/30 म्हणजे काय तिची प्रोबॅबिलिटी संभाव्यता 1/13. आता बी जो इव्हेंट आहे तर हा बी इव्हेंट काय आहे, बी इव्हेंट आहे अ स्पेड, म्हणजे इस्पिकचा पत्ता पाहिजे. मग इस्पिकचे 13 पत्ते त्यातला कोणताही चालणार आहे, म्हणजे इथे आपण सॅम्पल सॉरी बी इव्हेंट मध्ये लिहिणार 13 स्पेड, म्हणजे 13 इस्पिकचे पत्ते. आणि मग एन ऑफ बी इज इक्वल टू 13 आणि मग पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी छेद एन ऑफ एस इज इक्वल टू किती आहे 13/52. मग 13 एके 13 13 54 दॅट इक्वल्स टू 1/4. म्हणजे बी इव्हेंट मध्ये किती पत्ते आले तर सॉरी किती त्याची प्रोबॅबिलिटी आली बी इव्हेंटची 1/4. सो अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर प्रोबॅबिलिटी पूर्ण केलेला आहे. प्रोबॅबिलिटी कशी काढतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पहिले सॅम्पल स्पेस लिहायचा, मग इव्हेंटचे एलिमेंट्स लिहायचे आणि मग इव्हेंटमध्ये किती एलिमेंट्स आहेत डिवायडेड बाय सॅम्पल पॉईंट मध्ये किती सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स आहेत याच्यावरून आपण ह्या फॉर्म्युलाने प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढू शकतो. आता उद्यापासून आपण प्रॉब्लेम सेट 5 सॉल्व्ह करणार आहोत.